सध्या राजकारणात कॉन्ट्रोवर्सीजमुळे चर्चेत असलेल्या ममता बॅनर्जी या भारतीय राजकारणातील महत्वाच्या महिला नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षीच कॉलेजमधील स्टुडंट काँग्रेस विंगमध्ये सहभाग घेतला. 1977 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या सरकारला पाडण्यासाठी मोर्चा काढला तेव्हा दिदींनी स्वतः जयप्रकाश यांचा कॉन्वॉय रोखून धरला. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे त्या लगेचच वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या नजरेत आल्या. 1984 साली लोकसभा निवडणूक जिंकत त्या सर्वात तरुण महिला खासदार झाल्या. 1990 साली प्रतिस्पर्धी पक्षाने केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि त्यामुळे त्या महिनाभर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. पुढे 1998 मध्ये त्यांचे राजकारणातील आदर्श राजीव गांधी यांच्या हत्येमुळे त्यांनी काँग्रेस पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेस या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. तृणमूल काँग्रेस हा पक्ष लगेचच एक शक्तिशाली विरोधी पक्ष म्हणून नावारूपास आला. 2000 साली तृणमूल काँग्रेसने कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आणि कोलकातामध्ये 20 वर्षात पहिल्यांदाच नॉन लेफ्टिस्ट बोर्डाने प्रशासकीय कामांची सूत्रे हातात घेतली. 2011 सालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी बहुमताने निवडून आल्या आणि पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षांपासून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्या राज्यातील वर्चस्वाचा शेवट केला. 20 मे 2011 रोजी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.